मागील वर्षी पावसाळा चांगला झाल्यानं नेवासा तालुक्यात ऊसाचे क्षेत्र वाढल्यानं यंदा ऊस तोडणीसाठी कारखान्यांकडे मागणी देखील वाढली आहे. दरवर्षी शेतकरी आडसाली पूर्व हंगामी सुरू ऊसाची लागवड करतात. अनेक शेतकरी पहिल्या वर्षी लागवड केलेला ऊस दुसऱ्या वर्षी गाळपास खोडावा राखतात, त्यामुळे ऊसाच्या क्षेत्रात वाढ होते. मागील वर्षी गाळपासाठी जास्त ऊस कारखान्यांना मिळालं नसल्यानं दोनच महिने गाळप चाललं होतं. मागील वर्षीचा खोडावा आणि सुरू ऊसाचा कार्यकाळ तोडणीसाठी एकत्रित आल्यानं कारखान्यांकडे ऊस तोडणीसाठीची मागणी यंदा वाढली आहे. दरम्यान नोंदणी झालेला शेतकऱ्यांचा ऊस एप्रिल अखेरपर्यंत तोडणी पूर्ण करू असे आश्वासन यावेळेस कारखानदारांकडून दिले जात आहे. तर नेवासा तालुक्यातील वाळकी, अगस्ती, वृद्धेश्वर, प्रसाद शुगर, गंगामाई आदी कारखाने ऊस नेत आहेत. ऊसाचे क्षेत्र भरपूर असल्यानं शेतकऱ्यांत आपला ऊस कारखान्याला जाईल का असा प्रश्न आता निर्माण व्हायला लागलाय. त्यातच पुढील हंगामासाठी आतापर्यंत जिल्ह्यात 70,310 हेक्टर ऊस लागवडही झाली आहे. गंगामाई कारखान्याचे ऊस पुरवठा अधिकारी संदीप मन्नाळ यांची ऊस तोडणीबाबत मुलाखत घेतली असता नोंदणी केलेला संपूर्ण ऊस तोडणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. गंगामाई कारखान्याचे चेअरमन साहेब आदरणीय श्री पद्माकरावजी मुळे साहेब, कार्यकारी संचालक श्री रणजित भैया मुळे साहेब, व्हाईस प्रेसिडेंट श्री मोरे साहेब, तसेच शेतकीअधिकारी काळेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली 2017-18 करिता कारखान्याकडे नोंदी केलेल्या संपूर्ण ऊसाचे गाळप करण्याचे नियोजन कारखान्याने केलेले आहे. मागील गळीत हंगाम 2016-17 हंगाम हा 2 महिन्याच झाला असल्याने खोडवा ऊस हा फक्त नोव्हेंबर व डिसेंबर ह्या महिन्याचाच आहे. तसेच मागील हंगामाची लागवड ही नोव्हेंबर व डिसेंबर 2017 झालेली असल्यामुळे सर्वच ऊसाचा प्रोग्राम हा एकाच वेळेस आलेला आहे. कारखान्याने नोंदलेले संपूर्ण ऊस तोडीचे नियोजन केलेले असून नोंदलेला संपूर्ण ऊस माहे एप्रिल 2018 अखेरपर्यंत आम्ही संपवणार असून शेतकरी वर्गांनी काळजी करायचं काहीही कारण नाही. यावेळी ओव्हरशेअर मच्छिंद्र सतरकर, शेतकरी ज्ञानदेव कुटे, रोहिदास भोगे, गणेश नवले, अशोक लांडे, दीपक कदम, अर्जुन शिंदे, सुनील कोलते आदी देखील उपस्थित होते. न्यूज रिपोर्टर फिरोज शेख, S9 मीडिया, नेवासा.